शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऍग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, परत एकदा शेतकऱ्यांना उपयोगी असं एक मशीन आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही संपूर्ण कामं जे आहे शेतकऱ्यांची करू शकता. म्हणजे तुम्ही पेरणी करू शकता, अंतर्मशागत करू शकता, फवारणी करू शकता. म्हणजे जवळजवळ सर्व जे कामं आहेत मित्रांनो तुम्ही एका मशीननेच करू शकता. आणि हे ईव्ही आहे म्हणजे बॅटरीवर चालणारं आहे. तुम्ही एकदा लाईटवर जर चार्ज करून घेतलं तर याचा वापर तुम्ही दिवसा करू शकता किंवा रात्री सुद्धा याचा वापर करू शकतो मित्रांनो. तर हा वापर कसा करू शकतो, शेतकऱ्यांना किमतीपर्यंत काय मिळू शकतो आणि संपूर्ण याची माहिती कशी आहे ते आपण जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही संपूर्ण एकदा तुमची माहिती आणि हे मशीन कसं वापरात येऊ शकतं आणि त्याची किंमत याविषयी सविस्तर. सर, माझं नाव दत्ता साबळे. मी कृषीगती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक प्रतिनिधी आहे. आज आपण या संभाजीनगरच्या एक्झिबिशन मध्ये आपण एक इलेक्ट्रिकल बुल घेऊन आलो जेणेकरून शेतकऱ्यांना एक तीन ते पाच प्रकारचे जे काम आहेत ते सहजपणे आपला हा इलेक्ट्रिकल बैल करते. जसं की पेरणी करू शकतो, कोळपणी, फवारणी, वखरणी, सोयाबीन मध्ये माती लावणे, म्हणजे असे एक चार प्रकारचे जे काम आहेत शेतकऱ्यांचे ते सर्व काम आपण याने करू शकतो. हा इलेक्ट्रिकल बैल मध्ये आपण मेन म्हणजे याच्यामध्ये जे फीचर दिलेले आहेत आपण याच्यामध्ये मेन फोकस करतो आपण टेलिमॅटिक किट, जे की शेतकऱ्यांना या मशीन बद्दल जे समजायला मोबाईल अप्लिकेशन द्वारे आपण सहज सांगता येईल की मशीन मध्ये किती चार्ज आहेत, काय आहेत, ते सर्व याच्यामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर येते जे आपले अटॅचमेंट. या अटॅचमेंट मध्ये आपण ऍक्च्युएटर मध्ये याच्यामध्ये सिस्टम मध्ये बटन आपण केलं तर ते खालीवर आपलं हे अटॅचमेंट होऊन जाते. याच्यामध्ये आपण ह्या ही जी अटॅचमेंट दिसते या अटॅचमेंट मध्ये आपण वखरणी, कोळपणी आणि स्मॉल कल्टिवेटर असे तीन चार प्रकारच्या जे ब्लेड आहेत आपण इथे त्याला जोडू शकतो. प्लस इथेच आपण याला जे पेरणी यंत्र म्हणतो आपण टोकन पद्धत ते पेरणी यंत्र पण आपण इथे याला जोडू शकतो. त्याच्यानंतर इथे आपला मेन फोकस येतो आपल्या याच्यात मध्ये डॅशबोर्डचा. या डॅशबोर्ड मध्ये सर आपण समोर इथं त्यांना डिस्प्ले दिला आहे. कसं हे समोर छोटे मोठे तण वगैरे काही असेल तर याच्यामध्ये ते शो होते. समोरून आपल्याला ती फवारणी करताना त्याच्या करता नाही ते आपल्याला दिसून जाते. त्याच्यानंतर हे आलं आपलं फवारणीसाठी स्पीड असते. जसं की आपण फर्स्ट स्पीड, सेकंड स्पीड असे आपण याच्यामध्ये दोन व्हर्जन दिलेले आहेत की तुम्ही दोन्ही हे करू शकता. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण याला टेलिमॅटिक आपलं साऊंड सिस्टम दिलेलं आहे की गाणे वगैरे काही कोणाला ऐकायचं तर ते पण. त्याच्यानंतर मेन आहे आपलं स्पीड. याच्यामध्ये आपण एक ते चार प्रकारे आपण स्पीड आपण याच्यामध्ये ऍड केलेली आहे जे की फार्मरला शेतामध्ये उपयोग करतात. याच्यामध्ये शेतकऱ्यांना उपयोग करण्यासाठी दोन ते तीन या स्पीड मध्ये आपण शेतात काम करू शकतो आणि ट्रान्सपोर्टिंग साठी आपण चार मध्ये आपण हे करू शकतो. समोर कॅमेरा पण आहे. समोर कॅमेरा दिलेला आहे सर. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की छोटी मोठी जी पिकं असतात आपल्याला जे पाठीमागे न दिसता आपण याच्यामध्ये आपण पाहू शकतो. समोर जो डिस्प्ले आहे तो आपल्याला लगेच आपल्या लक्षात येतं की समोर कोणती पीक आहेत, काय आहेत, आपलं मशीन बरोबर व्यवस्थित चालते का नाही ते सर्व आपल्या याच्यामध्ये येऊन जातं. बरोबर. म्हणजे पेरणी, अंतर्मशागत आपण याने करू शकतो. सर, म्हणजे आपला हा इलेक्ट्रिकल बुल जो आहे हा मल्टीपर्पज काम करते. एकदा याला जर चार्ज केला आपण फुल तर किती वेळ चालत सर? हा याच्यामध्ये आपण दोन वर्षांचं काम करतोय. सिंगल बॅटरीला हा चालते एक अडीच ते साडेतीन तासामध्ये आणि डबल बॅटरी चालते एक सहा ते सात तासामध्ये. सहा ते सात तास. आणि चार्जिंग करायला जी बॅटरी आहे सिंगल बॅटरीला टाइम घेते अडीच तास आणि डबल बॅटरीला साडेचार तास. साडेचार तास. बरोबर. साडेचार तास तुम्ही सात तास सहज मशीन चालू शकतो. बरोबर. तर मित्रांनो अजून एक उपयोग, आता पेरणी बघितलं, अंतर्मशागत बघितलं, वखरणी बघितली, तर त्यानंतर आपण याचा फवारणीसाठी सुद्धा उपयोग करू शकतो. तर फवारणीसाठी जे आहे त्याची कॅपॅसिटी किती पाणी? सर, फवारणीसाठी याची जी कॅपॅसिटी ती मेनली आपलं त्याच्यामध्ये 75 लिटरचा टँक आहे इनबेड. जे की आपण एकदा 75 लिटरचा टँक आपण याच्यात हे केलं की आपले एक ते दीड एकर सहज आपण फवारणी करू शकतो. पण फवारणी जे करायचं जे मेन म्हणजे आपलं एकाच वेळेस तुम्ही 12 फुटापर्यंत फवारणी करू शकतो. आपण हे जे फवारणी आहे ऍडजस्टेबल आहे. जसं की हे 360 अँगल मध्ये फिरते. जसं तुम्हाला ज्या ज्या अँगलला घ्यायचं असेल याला तसं तुम्ही याला स्प्रे करू शकता. हे वरती पण जाते वरती 6 फुटापर्यंत आणि असे तुम्ही 12 फुटापर्यंत फवारणी करू शकतो. आणि हे समोर तुम्हाला दिसतं इथं विडिंगसाठी पण तुम्ही स्प्रे आहेत. म्हणजे हे वाली किट काढली की तुम्ही इथं तणनाशक वगैरे पण तुम्ही स्प्रे करू शकता. इथं कॅमेरा दिलेला आहे, इथे लाईट दिलेला आहे आणि जी बॅटरीचं जे आहे तुम्ही सहजपणे बॅटरी काढून तुम्ही चार्जला घरी पण घेऊन जाऊ शकता. बरोबर. याला नोझल किती म्हटले सर? तुम्ही जास्तीत जास्त 3, 4 आणि 2. ऍक्च्युली हे जे नोझल आहेत हे जास्तीत जास्त आपण एक 6 पण यूज करू शकतो. आपण देताना याला 4 देणार आहे जे की तुम्ही त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातात तेवढे ते कव्हर करणार. 4 ते 6 नोझल आपण या ठिकाणी लावू शकतो. म्हणजे 4 ते 6 लाईन आपण एक सोबत फवारणी करू शकतो सर. बरोबर. तर मित्रांनो तुम्ही याचा उपयोग म्हणजे एक मिनी ट्रॅक्टर सुद्धा ट्रॅक्टर पेक्षाही जास्त उपयोगी असणार हे मशीन आहे याचा वापर तुम्ही
पीक लागवडीपासून ते पीक उत्पादन येईपर्यंतच्या कालावधीपर्यंत आपण याचा वेगवेगळ्या कामासाठी उपयोग करू शकतो. तर आता प्रमुख जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा राहिला, एक तर विजेची याला डायरेक्टली गरज नसल्यामुळं फ्युलची पण गरज नाही, पेट्रोल डिझेलची डायरेक्ट बॅटरी आहे जी चार्ज करून आपण त्याचा वापर करू. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किंमत, याची किंमत किती आहे? सर, याची किंमत जी आहे आता मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस किंमत सांगताना याची किंमत 4,71,000 सांगतो, पण फार्मर डिस्काउंट आपण 3,50,000 देतो, जेणेकरून त्याला महाराष्ट्र शासनाची 50% सबसिडी आहे. जे की जसं ट्रॅक्टरला 1,20,000 पर्यंत आहेत, तशी आपल्या ह्या इलेक्ट्रिकल बुलला 1,40,000 पर्यंत सबसिडी भेटून जाते. 1,40,000 पर्यंत सबसिडी भेटून जाते. ऑल अटॅचमेंट देतो आपण त्याच्यामध्ये, फवारणी यंत्र झालं, वखरणी झालं, कुळपणी झालं, पेरणी, सगळे अटॅचमेंट आपण 3,50,000 देतो. आणि महा डीबीटीला याला एक ऍग्रिकल्चर टूलबार बनवून मार्डीबीटीमध्ये याला अप्लाय करू शकतो आपण. बरं, समजा हे शेतकऱ्यांनी खरेदी केलं तर खरेदी केल्यानंतर याला कुठला अनादर अदरवाईज खर्च आहे का? जसं ट्रॅक्टर घेतल्यानंतर अवजारांना अदरवाईज खर्च लागतो तसा कुठला खर्च नाही सर. याला काय, ऍक्च्युली हा बॅटरी ऑपरेटर आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मेंटेनन्स हा झिरो मेंटेनन्स आहे. त्याच्यामध्ये येतो फक्त गिअर बॉक्स, त्याच्यामध्ये एक ऑइल असतं 500 मिली की जेणेकरून आपण ते चेंज करू. ते आपल्याला एकदा 1-2 वर्षासाठी आपण कंपनीत प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामुळे बाकीचा जो मेंटेनन्स ते काही येणार नाही. आणि बऱ्यापैकी ज्या याच्यामध्ये काही जे प्रॉब्लेम आहेत, जे एरर आहेत, ते आपल्याला या टेलिमॅटिक किटद्वारे आपल्याला कळणार आहेत. त्याच्यामुळे कंपनीचा प्रतिनिधी कंटिन्यू आपल्या संपर्कात असणार आहेत. बरोबर, म्हणजे याला अदरवाईज कुठला खर्च नाही. त्याची गॅरंटी किंवा वॉरंटी सर? बॅटरीची वॉरंटी देताना आपण याला 1.5 वर्ष वॉरंटी देतो. ओके. जे की काही वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही पण आपण देतोय. जसं की बॅटरीला काही वाटलं, काही इरेज आले, काही डॅमेज झालं, ते आता आपल्याला याची माहिती कळणार आहे की फार्मरनी त्याला कसं युज केलं. बाय चान्स त्याचं काही दुसरं काही असेल तर आपण त्याला इश्यू नाही, पण काही त्याच्यामध्ये काही केलं नाही फार्मरने आणि बाय मिस्टेक कंपनीकडून काही झालं असेल तर आपण पीस टू पीस बदलून देतो सर बॅटरीचं. आणि ओव्हरऑल मशीनची 1.5 वर्षाची वॉरंटी आहे. तर मित्रांनो, अतिशय उपयुक्त असलेली ही मशिनरी आहे. तुम्ही पेरणीपासून ते फवारणी करण्यापर्यंत, म्हणजे पीक सुरुवातीपासून असल्याचं, म्हणजे 0 डेज पासून तर 100 दिवसाच्या पुढच्या कालावधीची जेही कामं आपले पडतात त्या पूर्ण कामामध्ये याचा वापर आपण करू शकतो. मिनी ट्रॅक्टरचा सुद्धा उपयोग जेवढा होऊ शकत नाही तेवढा उपयोग या मशीनचा होतो. याला अदरवाईज खर्च नाहीये. खर्च कसा नाही तर फ्युल लागत नाही, म्हणजे पेट्रोल डिझेल नाही किंवा अदरवाईज नाही. तुम्ही बॅटरी चार्ज करून याचा उपयोग घेऊ शकता मित्रांनो. आणि याचं जी किंमत सांगितली 3,50,000 रुपये किंमत आहे, प्लस याला गव्हर्नमेंट सबसिडी आहे 50% पर्यंत ते 1,50,000 पर्यंत, 1,40,000 पर्यंत, म्हणजे सरासरी 2,00,000 मध्ये शेतकरी मित्रांना हे यंत्र भेटू शकतं. त्यामुळे अतिशय उपयोग येणार असं हे यंत्र आहे. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण त्यांचा संपर्क नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये टाकूया, तुम्ही सुद्धा तुमच्याशी कुठे कॉन्टॅक्ट साधू शकता ते एक वेळ सांगा. सर, आपल्याला ह्या इलेक्ट्रिकल बल्ब बद्दल काही माहिती घ्यायची असेल तर आपण पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे आळंदीला, की जेणेकरून तुम्ही हे करू शकता. आणि सोशल मीडियावर वगैरे तुम्हाला ऑनलाईन त्याच्यामध्ये आपल्याकडे याची डिटेल्स आहेत, आपल्या कंपनीचा ऍड्रेस दिलेला आहे, की जे काही आपल्या कंपनीचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, तर शेतकरी मित्रांनो नक्की याविषयी माहिती घ्या. खरेदी करायचं असेल तर नक्की या खूप उपयोगी आहे. तुमच्याकडे क्षेत्र जास्त असेल, मजूर मिळत नसेल, तर उपयोगी असणारं हे एक अवजार आहे, हे तुम्ही खरेदी करू शकता. जी माहिती वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला दिली त्यासाठी धन्यवाद, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.